प्रीती, म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. याबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. वेळ आल्यानंतर याबद्दलची अधिक माहिती सुद्धा देईन असंही त्यांनी जाहीर केलंय. फडणवीस यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ येऊ शकतं. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा केलाय. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होतं असा हा गौप्यस्फोट केलाय. 23 नोव्हेंबर 2019 भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण सत्तेचा हा प्रयोग अवघ्या 80 तासात संपला होता आणि याबाबत राजकीय वर्तुळात आता देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवारसाहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता. ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता. मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत, असत्याचा आधार घेऊन असं विधान करणार नाहीत असा पलटवार शरद पवारांनी फडणवीसांच्या आरोपावर केलाय. शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात शरद पवार काय म्हणाले. मला वाटतं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे आणि असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे शेतकरी करतील असं मला कधी वाटत नाही. पण कोणत्या आधारावर त्यांनी हे बघतो विचार. आणि आता या सगळ्या गौप्यस्फोटानंतर प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत, राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. पवार लपून राजकारण करत नाहीत असं पवारांबाबत अशोक चव्हाण हे म्हणालेले आहेत. शरद पवार असं करणार नाहीत असं सुद्धा चव्हाण म्हणाले. फडणवीसांच्या विधानावर अशोक चव्हाणांची ही प्रतिक्रिया आहे, काहीशी बोलकी प्रतिक्रिया म्हणता येईल. पवारांबाबत अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली की पवार असं करणार नाहीत. चव्हाण म्हणाले, देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्याच तोंडावर कसा होतो हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. आणि पवारसाहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत आणि पवारसाहेब असं कधीही करणार नाही. त्यांची आजवरची जी कारकीर्द राहिलेली आहे, जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात, असं लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही आहे. पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये जे म्हटलेलं आहे ते वक्तव्य चुकीचं आहे. दरम्यान फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे जरी आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरीसुद्धा साधारण महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी होती असा दावा केला होता. जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा आपण पाहूयात. राष्ट्रवादी राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुषंगानं पवारांनी ती खेळी केलेली असू शकते असं जयंत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार गेले. राष्ट्रवादीनं शेवटपर्यंत शिवसेनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही असं जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळीसुद्धा मोठी राजकीय खळबळ उडाली होती आणि नंतर सारवासारव करत जयंत पाटलांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असं म्हटलं होतं. पण आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे तोच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बातमी आहे पोटनिवडणुकांसंदर्भात. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्यांचा पोटनिवडणुकीत बदला घ्या असं आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केलं आहे. चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांनी नाना काटे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी अजित पवारांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. तसंच कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीत आपल्याला भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची असं सुद्धा अजित पवार म्हणाले. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडीचं नेतृत्व सोडावं लागलं, म्हणजे मुख्यमंत्रीपद, नेतृत्व नाही मुख्यमंत्रीपद, आणि पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे. त्यांच्याही काळामध्ये बंड झालं, 2 वेळेला झालं, 91-92 झालं. बंड झालेले 18-19 आमदार पुढच्या निवडणुकीमध्ये पडले, निवडून नाही आले. त्याच्यानंतर दुसरं बंड झालं, ते 2000 नंतर झालं, गद्दारी करणारे पडले आणि आता हे तिसरं बंड झालेलं आहे. आता इजाबिजा झाली, आता तिजा दाखवायची यांना. शिवसेना काढली कुणी हे तुम्हाला माहितीये, हे जे गेले त्यांचा शिवसेने काढण्यामध्ये काही खारीचा तरी वाटा आहे, नाकाचा तरी वाटा आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आता युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील. मग जर बाळासाहेबांनी हे सांगितलं असतं ना, हे सटर फटरवाले काय मधीच करायला लागले? त्यांना उद्याच्याला निवडणुका लागू द्या, काय ह्यांची अवस्था होणार आहे तुम्ही बघा किती यांनी गप्पा मारल्या. तर दरम्यान महाविकास आघाडी नेत्यांच्या बदला घेण्याच्या या भाषेतून त्यांचं नैराश्य दिसून येत आहे. संयमी जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. त्यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.